पनवेल शहरातील शिवसैनिकांसह नागरिकांनी महानगरपालिका हद्दीतील ज्वलंत समस्यांनी अपुऱ्या नागरिक सुविधांसाठी महानगरपालिकेवर धडक मोर्चा काढण्यात आला। एकवीसव्या शतकातील होणारे महानगर म्हणून उदयास आलेले तसेच मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पनवेल शहराची दयनीय अवस्था झाल्याने पनवेल तालुक्यातील शिवसैनिकांनी नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर सोडवाव्यात म्हणून महानगरपालिकेवर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। हा मोर्चा मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग अप्पा बारने यांच्या पनवेल येथील जनसंपर्क कार्यालयापासून मोर्चा काढण्यात आला होता। हा मोर्चा शिवाजी चौकात आल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून थेट महानगरपालिकेवर घोषणाबाजी करत पोहोचला। यावेळी शिवसेनेचे रायगड संपर्क प्रमुख दत्ताजी दळवी, मावळ लोकसभा खासदार श्रीरंग अप्पा बारने, जिल्हा प्रमुख शिरीष घरत, महिला जिल्हा संपर्क संघटिका किशोरी पेडणेकर यांनी जनतेला मार्गदर्शित करून आयुक्तांची भेट घेऊन आयुक्तांना निवेदन दिले। पनवेल महानगरपालिकेमध्ये असणाऱ्या शहरे आणि गावांमध्ये पाण्याच्या समस्या, रस्ते समस्या, मल निसारण, गटारे, नाले, ड्रेनेज, पार्किंग आदी समस्या हा पनवेल महानगरपालिकेला उद्भवत असल्याने खासदार श्रीरंग अप्पा बारने तसेच संपर्क प्रमुख दत्ताजी दळवी यांच्या उपस्थितीत काढण्यात आला। आज जर तुम्ही पाहिलं तर पनवेल महापालिकेची निर्मिती खरं तर राज्य सरकारने केली, परंतु समस्याचं शहर हे पनवेल शहर होऊन गेलेले आहे। कारण महापालिका निर्मिती होत असताना पनवेल शहराला पाणी पुरवठा मोठ्या प्रमाणावरती भेडसावतो आणि पाणी समस्येला रोज पनवेलकर सामोरे जातात, याच्यावरती उपाययोजना कराव्यात असा एक महिन्याचं डेडलाईन खरं तर आम्ही महापालिका प्रशासनाला या माध्यमातून दिली। आम्ही एक महिन्याची डेडलाईन दिली, एक महिन्यामध्ये जर प्रशासनाने हा मुद्दा गांभीर्याने घेतला नाही तर आम्ही ते देखील सांगितले की या संदर्भामध्ये शिवसेना तेवढीच आक्रमक होऊन मग तुम्हाला या खुर्चीहून कारभार करणं सोपा जाणार नाही। राजकारण न करता मोर्चा आम्ही शिवसेनेच्या वतीनं मोठ्या प्रमाणावर मध्ये झाला, याचाच अर्थ पनवेलकरांची भावना, तीव्र भावना आम्ही तिथपर्यंत पोहोचू शकलो। राजकीय स्वार्थासाठी काही लोकांनी या महानगरपालिकेची निर्मिती केली, कारण या महानगरपालिका निर्माण होत असताना नियोजनबद्धता शून्य आहे। आता हे या शहराला जवळजवळ 53 ते 54 MLD पाणी आत्ता कमी मिळत आहे, जे पाणी आता लोकांना एक दिवस आड करून देत आहे आणि हे शहर विकसित होणारं शहर आहे आणि जवळच आंतरराष्ट्रीय दर्जाचं या ठिकाणी एअरपोर्ट बनत आहे, त्यामुळे हे शहर नेमकं कसं बनणार आहे, या शहरासाठी लागणाऱ्या गरजा कशा पुरवणार आहोत याची काहीही माहिती प्रशासनाकडे नाही। आम्ही इथेच थांबणार नाही। आज हा मोर्चा राजकीय दृष्टिकोन ठेवून केलेला नाही, लोकांच्या ज्वलंत प्रश्नासाठी आम्ही मोर्चा आणलेला आहे। आणि शिवसेना निवडणुका हा कधी डोळ्यासमोर ठेवतच नाही, निवडणुका येतील, निवडणुका जातील, कोण जिंकेल, कोण जाईल, त्यापेक्षा आपण लोकांना नेमकं काय दिलं ते देण्यासाठी आम्ही रस्त्यावरती उतरलेलो आहोत आणि आज आम्ही रस्त्यावरती उतरलो, शांतपणाने उतरलेलो आहोत। आम्ही प्रशासनाला सांगितलं आम्ही आज शांत आहोत, पोलीस खात्याने आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे, त्यांना पण आम्ही सांगितलं आमचा मोर्चा शांततामय असेल, पण हा शांततामय मोर्चा आज असेल पण प्रशासनाने याच्याकडे जर दुर्लक्ष केला तर आपला मोर्चा उग्र असेल अशा प्रकारची भावना सुद्धा आम्ही त्या ठिकाणी व्यक्त केली। तुम्ही जबाबदारी घेण्यासाठी सक्षम नव्हता, मग महानगरपालिका निर्माण का गेली याच्यामध्ये तुम्ही अजून गावं पण समजता घेतलेत, काही गावं घेतली तुम्ही याच्यामध्ये, जी गावं चांगली नांदत होती, ज्या गावांचं चांगला पाणी पुरवठा होत होता, त्यांच्या सोयी मिळत होत्या, मग तुम्हाला एवढं जर जमत नव्हतं मग घाई गर्दीमध्ये का घेतलं, हा मोठा प्रश्न आहे। या मोर्चाला रायगड जिल्हा संपर्क प्रमुख दत्ताजी दळवी, मावळ लोकसभा खासदार श्रीरंग बारने, जिल्हा प्रमुख शिरीष घरत, जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील, पनवेल तालुका प्रमुख रघुनाथ पाटील, पनवेल तालुका प्रमुख परेश पाटील, युवा सेना उपजिल्हा अधिकारी औचित राऊत, नवीन पनवेल शहर संघटक अपूर्व प्रभू, तालुका संघटक विधानसभा कल्पना पाटील, प्रतिभा सावंत, प्रमिला कुरगुडे यांच्यासह शेकडो शिवसैनिक होते। 24 तास महाराष्ट्र फास्ट साठी प्रतीक साळके रसायन। ताज्या व ठळक बातम्यांसाठी आज चॅनल सबस्क्राइब करा।